मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा हा भीषण अपघात आहे. आपण सकाळपासून या बातमीमधले डिटेल्स बघतोय, अपडेट्स बघतोय. रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हा आणि स्विफ्टला एका भरधाव लक्झरी बसनं धडक दिली आणि यामध्ये 17 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये 4 पुरुष आहेत, 7 महिला आहेत आणि एका लहान बाळाचा सुद्धा समावेश आहे. 6 महिन्यांचं हे बाळ होतं. एकंदरीत 25 जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमींना कामोठे इथल्या MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धडक दिल्यानंतर तिन्ही वाहनं ही 30 फूट खोल खड्ड्यामध्ये शेजारी असलेल्या खड्ड्यात कोसळली. हायवे पोलीस आणि स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य अजूनही वेगानं सुरू आहे. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमोल पाटील आपल्या बरोबर आहेत. अमोल, काय सध्याची ताजी माहिती कळतीये, काही अपडेट्स येत आहेत? हेमालिनी, ज्या काही लक्झरी बसमध्ये ज्या काही शेवटच्या ज्या काही 2-3 डेड बॉडीज होत्या, त्या अडकल्या होत्या, त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि त्या सगळ्या ज्या डेड बॉडी आतापर्यंत 17 झालेला आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येते. ह्या सगळ्या डेड बॉडी आहेत ह्या पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेल्या आहेत. जे जखमी आहेत इथले जो 25 आकडा आहे त्या सगळ्यांवर MGM हॉस्पिटलला उपचार करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये काही लोक गंभीर आहेत आणि एकूणच आता जी काही इनोव्हाची गाडी आहे ती बाहेर काढण्यात आलेली आहे. जी लक्झरी बस आहे तिलाही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी तसं जखमी आणि आता डेड बॉडीज का नाही सगळ्या पनवेलला हलवण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणा आहे, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, सगळ्यांचं इथं आता येणं सुरू झालेलं आहे. एकूणच पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आहेत. हिमालयने धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.